नमस्कार, ठळक वार्तांमध्ये आपलं स्वागत आहे. आज 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिवस. देशाला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्ष पूर्ण झाली. याच अनुषंगाने बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनमध्ये आज ध्वजारोहणाचा कार्यक्रम हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता गावडे यांच्या हस्ते थाटात पार पडला. या कार्यक्रमाला सर्व पोलीस बांधवांनी आपली उपस्थिती दर्शवली होती. यावेळी ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दत्ता गावडे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत आवाहन केले. नमस्कार, मी अनिकेत सोनावणे. ठळक वार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिवस. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झालेले आहेत आणि आज आपण आलो आहोत बदलापूर पोलीस स्टेशन येथे आणि आपल्यासोबत आहेत दत्ता गावडे. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की ते नागरिकांना कशाप्रकारे आवाहन करतायत आणि काय शुभेच्छा देत आहेत. सर नमस्कार. सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. नागरिकांना काय आवाहन? आज भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने पूर्ण देश पातळीवरती हा कार्यक्रम फार मोठ्या उत्साहात साजरा होतोय. आपल्याकडे शासनाच्या आदेशाप्रमाणे नियमाप्रमाणे आज सकाळी 7:20 ध्वजारोहण झालेलं आहे. त्याचप्रमाणे जनतेला जे आवाहन केलं होतं आपण घरोघरी तिरंगा, तर त्याचा प्रत्यय आपल्याला पूर्ण देशामध्ये पाहायला मिळतोय आणि पूर्ण तिरंगामय वातावरण पूर्ण देशामध्ये दिसतंय. जनतेनं चांगल्या प्रकारे हा उत्सव साजरा केलेला आहे. या सणानिमित्त राष्ट्रीय सण समजून मी पूर्ण भारतीय नागरिकांना शुभेच्छा देतो आणि आजचा हा सण त्यांनी उत्सवात याहीपेक्षा अधिक उत्सवात साजरा करावा अशी मी त्यांना विनंती करतो.